वर्धा येथील एका खासगी बँकेतून सोने लुटणाऱ्या गँगला पोलिसांनी अटक केली आहे. त्यात यवतमाळ शहरातील 3 आरोपींचा समावेश असून या गँगकडून वर्धा येथील मुठूत फिनकॉर्प या बँकेमधून लुटण्यात आलेले 9 किलोपेक्षा अधिक सोने आणि लाखो रुपयांची रक्कम पोलिसांनी घटनेच्या काही तासातच जप्त करत सर्व आरोपींना अटक केली आहे. 2 दिवसांपूर्वी हा दरोडा टाकण्यात आला होता. मात्र घटनेच्या काही तासाच्या आत या सर्व आरोपींना यवतमाळ नजीकच्या करलगाव घाटात पकडण्यात पोलिसांना यश मिळालं आहे. पोलिसांनी गुरुवारी या कारवाईबाबत माहिती दिली आहे. या त्या सोने चोरी प्रकरणात मुथूट फिनकॉर्प या खासगी बँकेचा मॅनेजरच मास्टर माइंड होता. त्यानेच अन्य आरोपींना सोबत घेऊन आपल्याच बँकेत सोने लुटण्याचा कट रचला होता. या गँगला अटक केल्यानंतर ही खळबळजनक माहिती समोर आली आहे. महेश अजाबराव श्रीरंगे, कुणाल धर्मपाल सुंदर, जीवन बबनराव गिरड आणि कुशल सरदार आगासे तसेच कुल्ले यांना अटक केली आहे. काही तासातच यांचा छडा लावल्याने पोलिसांचे अभिनंदन केले जात आहे. ब्युरो रिपोर्ट, स्टार महाराष्ट्र न्यूज, वर्धा.